दरम्यान मंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी अपघातस्थळाची पाहणी केली. त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी. सोबत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान भुमरे आणि गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आहेत. तुम्ही आता जखमींना भेटलात, त्यांनी काय सांगितलंय अपघाताबद्दल आणि आपण काय चौकशी करताय? नाही, अपघाताबद्दल विचारपूस केली पण त्याची मनस्थिती सांगण्यासारखी नव्हती. आम्ही फक्त भेट दिली आणि आता अतुलजी सावे साहेबांनी आम्ही त्यांची पाहणी केली, भेट दिली आणि डॉक्टरांशी चर्चा केली आणि आता आम्ही जिथं अपघात घडला आहे तिथं आता भेट देण्यासाठी चाललो. वैजापूरमध्ये जे काही आता मृत्युमुखी पडलेले 12 जण तिथं आम्ही जाऊन जे काही आता त्यांचं पोस्टमार्टम वगैरे त्यांची म्हणजे जे काही मदत करता येईल ती मदत करणार. बर, या सगळ्या अपघातामध्ये RTO रात्री गाडी अडवली आणि त्यामुळे ह्या जो टेम्पो ट्रॅव्हल होती ती त्या गाडीवर जाऊन धडकली असं जखमींचा आरोप आहे. या संदर्भात आपण काही चौकशी करणार आहोत. आता जखमीचं वगैरे आता आम्ही भेट दिली पण ते काही त्यांनी असं आम्हाला सांगितलं नाही, पण आम्ही आता निश्चित अतुलजी सावे साहेब मी हे जी काही घटना घडली असं सत्य याची चौकशी करू. निश्चित काय सांगाल आपण? मी सांगितल्याप्रमाणे आम्ही आता पहिले जखमींची भेट घेतलेली आहे, आता बाकी मृत्यू जे झालेले त्यांना पण जाऊन तिकडे सांत्वन करण्याचा आमचा उद्देश आहे आणि आपण जो म्हटला ते नक्कीच RTOच्या माध्यमातून पोलीसच्या माध्यमातून त्याची चौकशी करू आणि जर दोषी असतील नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू. आता यापुढे पालकमंत्री म्हणून काय तुम्ही आदेश देणार आहात का यंत्रणेला? नाही, तर आदेश तर तुम्हाला सांगतो, आदेश हा पहिल्यापासूनच हे किंवा जास्तीचे गाड्या तपासण्या करणं आणि आता मला सांगा टेम्पो ट्रॅव्हल्समध्ये तुम्ही सांगितलं 15 कॅपॅसिटी असताना 30-32 जण बसवणं म्हणजे मला वाटतं की हे ओव्हरलोड काम केलेलं आहे. तर याच्या पुढं सुद्धा आम्ही त्यांना आदेश देऊ की हे वाहन ज्या कॅपॅसिटीचे तिथेच बसवले पाहिजे. निश्चित, धन्यवाद. हे होते पालकमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री आणि त्यांनी सांगितलं की या घटनेची सखोल चौकशी करू, RTO दोषी आहे का याची देखील तपासणी करू, RTOचे कर्मचारी देखील दोषी आहेत का याची तपासणी करू. कॅमेरामन बाळू पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या अपघातावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केलेला आहे. मोदी काय म्हणालेत आपण पाहूयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अपघातानं दुःख झालं. लवकरात लवकर हे रुग्ण बरे व्हावेत अशी इच्छा आहे. मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत तर जखमींना 50,000 रुपयांची मदत जाहीर झालेली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गावरील अपघातामध्ये ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या दोघांनी नेमकी काय टीका केलेली आहे आपण पाहूयात. आम्ही ही मागणी मागे जेव्हा एक बस पूर्णपणे जळली आणि 40-च्यावर माणसांचा मृत्यू झाला तेव्हाही आम्ही सरकारवरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. सदोष मनुष्यवधाचा त्या रस्त्यावरती रोज लोकांच्या हत्या होत आहेत, अशा प्रकारे या सरकारी हत्या आहेत. का करू नये मनुष्यवधाचा गुन्हा त्या मंत्र्यावर, त्या संबंधित मंत्र्यावर? ते मंत्री धावत आहेत राजकारण, टोलचं राजकारण करण्यासाठी इकडे तिकडे, मग इथे कोण जाणार? यांचे प्राण कोण वाचवणार? संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता व्हायलाच पाहिजे. जर इथं हा समृद्धी महामार्गाचा वापर हप्तेखोरीसाठी जर RTO जर करत असेल इथले या भागातले का या मार्गावरचे, तर मी तर रात्री जे जे RTO या याच्यावर होते त्यांच्यावर कारवाई करा ही सगळ्यात आधी मागणी करेल. सगळ्यात आधी या रस्त्यावर जे RTO होते सगळे त्यांच्यावर कारवाई करावीच लागेल, कारण ते जबाबदार आहे. रस्त्यावर या रस्त्यावर काही वाहनं थांबवावी असं अपेक्षित नाही आहे. एंट्री करताना जे नाके आहेत इथं तपासणी व्हावी हे अपेक्षित आहे, कारण हा समृद्धी महामार्ग आहे. गती येतं घेतलीच पाहिजे, गतीने वाहनं चाललीच पाहिजे, त्याच्याविषयी काही प्रश्न असायचं काही कारण नाही. पण तो मुद्दा म्हणून जर रस्त्यावर वाहनं थांबवली जात असेल या ठिकाणी काही चिरीमिरी करण्यासाठी हप्तेखोरीसाठी, तर मग ही बाब गंभीर आहे. गतावरती SP मनीष कालवनिया यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे आपण पाहूयात. हा रात्री 12 वाजेच्या दरम्यान इथे समृद्धी महामार्गावर अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये एक टेम्पो ट्रॅव्हलर आणि ट्रक याच्यामध्ये हा अपघात आहे. त्याच्यामध्ये टोटल 12 लोकांची आतापर्यंत मृत्यू झालेली आहे आणि इंजर्ड लोकांना आम्ही हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलेले आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ सर्व लोक स्टेबल आहे आणि
घटनास्थळावर एफएसएलची टीम आणि पोलीसची टीम सर्वांनी येऊन इथले जे सॅम्पल्स होते किंवा फोटोग्राफ्स होते ते सर्व कलेक्ट केलेले आहे आणि आमची पुढची प्रोसेस चालू आहे. आणि अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींनी नेमकी काय माहिती दिलेली आहे आपण पाहूयात. अपघात इतका भीषण होता की काही जण पोरके झाले, एका मुलाचे तर आई वडील दोघंही या अपघातामध्ये वारलेले आहेत. अपघात नेमका कसा झाला, किती वाजता घडला हे आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत काही रुग्ण आहेत, मला सांग काय घडलं रात्री. सर 12:30 दरम्यानचे किंवा 1 दरम्यानचे आम्ही समृद्धी महामार्गाने तिकडनं येत असताना नाशिककडे, तर येता येता म्हणजे ना मी गाडी पुढं होती आरटीओची, ट्रक होता. त्यांनी काय केलं का, ट्रकवाल्याला गाडी साईडला घ्यायला लावली, तर त्या साईडवर ना ते डायरेक्ट इकडं आले आणि अर्जंट त्यांनी ब्रेक मारले गेले. तर मारल्यानंतर ही आमची गाडी होती टेम्पो ट्रॅव्हल, ही डायरेक्ट त्याला जाऊन धडकली. बाकी काही जण जागेवरती गेले, काही जण जखमी झाले. किती वाजता घडले सर? हे 12:30 ते 1 दरम्यान. नाशिक वरून निघाल्यानं काहीच नाही झालं, तिकडून येत होतो आम्ही चिखलीवरून. तर आम्ही थोडं पुढं आलो, टोल पास केला, तिकडून एकदम जोरात ट्रक आली. तर ट्रकच्या मागे आरटीओची गाडी होती आणि आमच्या पुढे ती ट्रक गेली, एवढा अंतर होता. तिकडून पण एक आरटीओची गाडी आली, त्या गाडीला काढवी झाली, तिने अपघात ब्रेक मारला. आम्ही उडून डक म्हणजे मागच्या शोटावरून उडून डक पुढे पडलो. आम्ही उठलो, माझ्या लहान भावाला लागलो होतं ना, दरवाजाला लाथा मारला, दरवाजात आम्ही खोलला, बाहेर आलो. पोलीसवाले होते, त्यांनी नाही का पोलीसवाले होते त्यांना आम्ही थांबवलं. त्यांनी फायर ब्रिगेडची गाडी बोलवली आणि नाही का फायर ब्रिगेडची गाडी बोलवली त्यांनी नाही का मग सगळ्यांना बाहेर काढलं. आपण पाहिलं तर सैलाने बाबाच्या दर्शनासाठी हे सगळे गेलेले होते आणि तिथे हा प्रचंड अपघात घडला ज्यामध्ये काही मुलं पोरकी झाली आहेत, म्हणजे त्यांचे आई आणि वडील दोघंही या अपघातामध्ये गेलेले आहेत. तर काहींची मुलं या ठिकाणी अपघातात वारली आहेत. अत्यंत भीषण अपघात या ठिकाणी घडलेला आपल्याला पाहायला मिळतो. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, वैजापूर. या अपघाताच्या बातमीनंतर आता पाहूयात नवरात्र उत्सवातल्या बातम्या. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.